हॅलो व्ह्युअर्स, स्पर्धायोग या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. तुम्ही जर सरळ सेवा भरतीची तयारी करत असाल तर आपल्या चॅनलवर सरळ सेवा भरतीविषयी सर्व माहिती अपडेट्स GR टाकल्या जातात. त्यामुळे तुम्हाला जर सरळ सेवा भरतीविषयी अप टू डेट राहायचं असेल तर आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे असे महत्त्वाचे सरळ सेवा भरतीविषयी अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचतील. तुम्हाला स्पीड जर स्लो वाटत असेल तर तुम्ही 1.2 किंवा 1.5 वर व्हिडिओ माझा पाहू शकता. आपण आज या व्हिडिओमध्ये GR पाहणार आहोत. ग्रामसेवक या पदासाठी अतिशय महत्त्वाचा हा GR आहे. हे पहा, विषय आहे ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी, दोन्ही पदे आता एकत्रित करणार आहेत आणि दोन्ही पदे एकत्रित करून नाव आता ठेवण्यात येणार आहे ग्रामपंचायत अधिकारी. आता ग्रामविकास अधिकारी आणि ग्रामसेवक पदाचे नाव नसणार आहे, तर ग्रामपंचायत अधिकारी हे पदाचे नाव असणार आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. हे बघा, महाराष्ट्र शासनाचा GR आहे, ग्रामविकास विभाग, बाकी सर्व माहिती इथे आहे. प्रस्तावना थोडक्यात पाहूया आपण. ग्रामविकास व ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी हे पद ग्रामीण भागातील सर्वांगीण व शाश्वत विकास साधण्यासाठी शासन व जनता यांना जोडणारे व प्रत्यक्ष अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणेचे महत्त्वाचे पद व घटक आहे. ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी हे ग्रामपंचायतीचे सचिव व ग्रामसभेचे पदसिद्ध सचिव म्हणून कामकाज पाहतात. आता हे अशा कशामुळे करण्यात येत आहे पदाचं एकत्रीकरण, तर हे बघा, ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी दोन्ही पदांच्या कामाचे स्वरूप हे एकच असल्याने, आता ते पद एकत्रित करण्यात येत आहे. ही माहिती बघा, ही माहिती महत्त्वाची आहे. ग्रामसेवक हे जे पद आहे ना, त्याचा पे स्केल बघा, इथं S8 आहे. व ग्रामविकास अधिकारी जे आहे त्याचा पे स्केल बघा, S12 आहे. आता ही दोन्ही पदे एकत्रित जरी झाली असली तरी आता जे ग्रामपंचायत अधिकारी आहे त्याचा पे स्केल S8च राहील. म्हणजे थोडक्यात काय, तर ग्रामविकास अधिकाऱ्यांना थोडी जास्त पगार द्यावी लागत होती, ती आता शासनाला द्यावी लागणार नाही. म्हणजे शासनानं काय केलेलं आहे, बजेटमध्ये कपात केलेली आहे, म्हणजे हे नुकसानच आहे एक तऱ्हेने. आता हे जे पद आहे ग्रामपंचायत अधिकारी, आता याची पदोन्नती कशी राहील ते बघूया आपण. 10 वर्ष झाले, त्याच्यानंतर पहिला लाभ विस्तार अधिकारी म्हणून भेटणार आणि पेस केला असणार आहे S14. 20 वर्षाच्या सेवेनंतर दुसरा लाभ भेटणार आहे सहाय्यक गट विकास अधिकारी म्हणून आणि पे स्केल असणार आहे S15. आणि त्यानंतर 30 वर्षाच्या सेवेनंतर सर्वात शेवटी तिसरा लाभ भेटणार आहे गट विकास अधिकारी म्हणून, BDO म्हणून, आणि त्याचा पे स्केल आहे S20. तर अशा प्रकारे हा ग्रामपंचायत अधिकारी पदाचा प्रवास राहणार आहे. तर तुम्ही जर तयारी करत असाल ग्रामसेवक पदाची, जे आता ग्रामपंचायत अधिकारी म्हणून ओळखले जाईल, तर तुम्हाला हा प्रवास माहीत पाहिजे, तुम्हाला या GR विषयी सर्व माहिती पाहिजे. बाकी मग या गोष्टी एवढ्या काही महत्त्वाच्या नाही आहेत, म्हणजे सुधारणा कुठे कुठे होणार तिथे दिलेलं आहे. आवश्यकतेनुसार महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा प्रवेश नियम 1967 सुधारणा करण्यात येणार आहेत. आणि बाकीची इथं माहिती आहे GR कुठं दिलेलं आहे, निर्णय कधी झाला वगैरे वगैरे. तुम्हाला जर काही अडचण असेल याविषयी तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता. आशा करतो या व्हिडिओमुळे तुम्हाला फायदा होईल. ऑल द बेस्ट. थँक्यू.